विधानसभेचा मतदारसंघ मोठा की महापालिकेचा? सर्वसाधारणपणे याचं उत्तर विधानसभेचा मतदारसंघ मोठा असं आहे. पुण्यामध्ये मात्र महापालिकेचा एक मतदारसंघ विधानसभा मतदारसंघापेक्षा मोठा झालाय. किती मोठा? तर त्यात 4 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रचंड मोठ्या आकारामुळे हा प्रभाग चर्चेचा विषय ठरला आहेच, पण त्याचबरोबर या प्रभागाच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह लागलंय. पाहूया एक रिपोर्ट. 2 गावांमधील अंतर तब्बल 27 किलोमीटर आहे. एवढा मोठा हा प्रभाग आहे. भौगोलिकदृष्ट्या अति कठीण असा हा प्रभाग झालेला आहे. या नवीन प्रभागामुळं किंवा अशा विचित्र प्रभाग रचनेमुळं इच्छुक उमेदवार हैराण आहेत, त्याचबरोबर या गावांमधील नागरिक आणि मतदार देखील हैराण झाले आहेत. मुलखावेगळी रचना करण्यात आलेला पुणे महापालिकेचा हा नवीन प्रभाग. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 11 गावांचा हा एकच प्रभाग करण्यात आलाय. या प्रभागाचं आणि पुण्याचंही उत्तरेचं टोक आहे लोहगाव, तर दक्षिणेचं टोक आहे धायरी. लोहगाव आणि धायरीमधलं अंतर आहे किमान 25 किलोमीटर. प्रभागाच्या पूर्वेला आहे फुरसुंगी गाव आणि पश्चिमेला आहे शिवणे गाव. फुरसुंगी आणि शिवण्यातलं अंतर आहे 27 किलोमीटर. अंतराची अशीच स्थिती केशवनगर आंबेगाव, 17.5 नळी उरुळी देवाची या गावांमध्ये आहे. प्रचंड आकाराच्या या प्रभाग रचनेमुळं इच्छुक उमेदवारांचे डोळे आत्ताच गरगरायला लागले. जी प्रभाग रचना आहे ती सर्वस्वी मला तर अमान्य आहे. की अशी ही जी 11 गावं आहेत, मग फुरसुंगी असू द्यात, उंडरे असू द्यात, देवाची उरवळी असू द्यात, प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकमुळं आज प्रचाराला मिळतात आपल्याला फक्त 10 दिवस. आणि ह्या 10 दिवसामध्ये एवढी 11 गावं कव्हर करणं शक्यच नाही आहे. आणि ही जी प्रभाग रचना झालेली आहे, हे गावं सलग नसल्यामुळं अत्यंत अडचणीचं ठरणार आहे प्रचार करताना. प्रचंड आकाराच्या या मतदारसंघात विधानसभेच्या 4 मतदारसंघांचा भाग येतो. धायरी, शिवणे ही गावं खडकवासला विधानसभा मतदारसंघात येतात. फुरसुंगी, उरळी देवाची ही गावं पुरंदर मतदारसंघात येतात. 17.5 नळी, केशवनगर यांचा विधानसभेचा मतदारसंघ हडपसर आहे. तर लोहगाव, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात येतात. म्हणजे या प्रभागातून निवडून येणारा नगरसेवक 4 आमदारांच्या बरोबरीचा असणार आहे. पण ही संधी कोणत्याच इच्छुक उमेदवाराला नको आहे. कारण प्रचार करायचा कसा आणि विजय झाला तर विकास कामं करायची कशी असा प्रश्न उमेदवारापुढे आहे. या 11 गावात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद राष्ट्रवादीची सत्ता आहे. तरीही राष्ट्रवादीचे इच्छुक देखील या प्रभाग रचनेला विरोध करतायत. आणि मोठ्या प्रभागाचा भाजपला फायदा होतो हे सिद्ध होऊनही भाजप इच्छुक देखील या प्रभाग रचनेच्या विरोधात आहेत. 11 गावांचं मिळून फक्त एकच प्रभाग केलेला आहे आणि त्यामध्ये फक्त 2 नगरसेवक. एवढी मोठी लोकसंख्या व एवढा मोठा क्षेत्रफळ, यामुळे उमेदवार इच्छुक असणं सोडूनच द्या, पण इलेक्शन लढवायला सुद्धा आणि त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर कामं करण्याला सुद्धा खूप मोठ्या अडचणी या प्रभागामध्ये येतील असं माझं वैयक्तिक मत आहे. या नवीन प्रभागाची मतदारसंख्या 1.5 लाख असली तरी नगरसेवक मात्र 2 निवडले जाणार आहेत. म्हणजे इथंही अन्याय. इच्छुक उमेदवारच नाही तर या गावातील नागरिकांचा 11 गावांच्या एकाच प्रभागाला विरोध आहे. ग्रामपंचायत होती त्यावेळेस नागरिकांना सहज सोपं काम होतं, परंतु आता सरपंच किंवा त्या ग्रामपंचायत सदस्यापर्यंत त्यांना पोचता येत होतं किंवा त्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये जाता येत होतं. पण आता सर्वसामान्य नागरिकांनी जायचं कुठं हा गहन प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. आणि या संदर्भात लोकांची अतिशय तीव्र नाराजी या स्वरूपाने समोर येत आहे. पुणे तिथे काय उणे अशी म्हण आहे. या म्हणीचाच प्रत्यय देणारी ही प्रभाग रचना म्हणावी लागेल. मात्र 11 गावातील ग्रामस्थांनी मोठा संघर्ष करून महापालिकेत समावेश करून घेतला. प्रसंगी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार देखील घातला. एवढं करून महापालिकेत समावेश झाला खरा, पण विचित्र प्रभाग रचनेमुळं पुन्हा एकदा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत हे ग्रामस्थ आले. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.